नमस्कार, मी अक्षता रोकडे, आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बिरसा क्रांती दल पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक राजगुरुनगर पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. त्यावेळी आदिवासी समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक शोषण होत आहे ते थांबवण्यासाठी बिरसा क्रांती संघटना उभे करत आहे असे मत बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी मांडले. ते जिल्हास्तरीय बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, समाज संघटन करण्यासाठी जी माणसे स्वतःच्या प्रयत्नाने येतात तेच खरे कार्यकर्ते. माणसांची विचार बदलणे, त्यांच्यासाठी कॅडर बेस्ड संघटना तयार करणे. यावेळी राज्य सचिव डीबी घोडे, राज्य उपाध्यक्ष विजयराव आडारी, नगरसेवक राहुल आडारी, विदर्भ संघटक अतुल कोबे, संजय बोरकर, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, जिल्हा महासचिव ऍडव्होकेट सुदाम मराडे, जिल्हा संघटक एम के कोकणे, तालुका अध्यक्ष रोहित सुपे, कार्याध्यक्ष हरिभाऊ तळ, सचिव शशिकांत आडारी, उपाध्यक्ष तानाजी भोगटे, उपाध्यक्ष संतोष भांगे, संघटक शांताराम फोडसे, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष गेणुभाऊ वाजे, राजू आंबेकर, सरपंच सुधीर भोमाळे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी नागरिक उपस्थित होते. ह्याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपल्या आवाजचे प्रतिनिधी विकास भालचीम यांनी, पाहुयात.